बळीराजा हा लाखांचा पोशिंदा आहे आणि असाच पोशिंदा आज अडचणीमध्ये असताना एकतर मंत्रिमंडळ वाढ होत नाहीये, काही विचारलं तर ते सांगतात आम्ही दोघं करतोय ना। वास्तविक एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार दोघांनी चालवणं अशक्य गोष्ट आहे, कारण प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात असते। आम्ही देखील प्रशासनामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्याच फाईल फक्त ह्या दोघांच्याकडेच जर जायचं म्हटलं तर दिवसभर सह्या करायचं म्हटलं तरी ते शक्य नाही। मग फाईल मोठ्या प्रमाणावर थांबून राहतात आणि त्याच्यातून जो कारभार राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनात व्हायला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत, ते प्रश्न सुटताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आता त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे हे त्यांनी सभागृहात दाखवलंय, तर मग मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही? आज कुठंही काही घडलं तर हे दोघांना जावं लागतं, त्याच्याऐवजी बाकीचे सहकारी बरोबर घेतले तर आपले 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये 36 लोकांना पालकमंत्री म्हणून पाठवता येतं, त्यांच्याकडनं आढावा घेता येतो, ते तिथं जाऊन जे काही तातडीनं निर्णय घ्यायचे असतात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि तिथले त्या भागातले खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि ग्राम जे सामाजिक कार्यकर्ते, अशा पद्धतीनं गोष्टी घडत नाहीत हे खरं तर दुर्दैव आहे। आज पण मी काही प्रश्नांच्याकरता मुख्यमंत्री महोदयांना भेटलो इथं नागपूरला यायच्या आधी, त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय काय कारण आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे? ते म्हणले नाही आता आम्ही करणार आहे म्हण परंतु होत नाही हे मात्र उभा महाराष्ट्र बघतोय आणि त्याच्या पाठीमागचं कारण मग त्यांना दिल्लीतनं परवानगी मिळत नाही का, आणखीन काही त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत ते समजायला त्या ठिकाणी मार्ग नाही। शिवाय पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या 15 तारखेला 18 तारखेला म्हणजे किंवा तिसऱ्या आठवड्यात जुलै महिन्याच्या असं होतं, ते पण अधिवेशन बोलवलं जात नाही। मी ती पण मागणी केली की तुम्ही अधिवेशन बोलवा, अधिवेशनामध्ये आम्हाला ज्या काही अडीअडचणी आहेत ते विधिमंडळात सांगता येतील,